आज दुपारी ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची अंतिम बैठक, तिढा असलेल्या 10 ते 15 जागांवर काढला जाणार तोडगा. 2 ते 3 दिवसात ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर होणार. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत 60 ते 70 उमेदवार जाहीर केले जाऊ शकतात. उमेदवारी जवळपास निश्चित झालेल्या 32 जणांची नावं एबीपी माझाच्या हाती. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीतलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. काँग्रेस आणि ठाकरे गटात कोणताही वाद नाही. पटोले राऊतांमध्ये मतभेद नाहीत, चेन्नीतलांची माहिती. जागा वाटपावरून काँग्रेस ठाकरे गटातील विसंवाद, भर पत्रकार परिषदेत चव्हाट्यावर. काँग्रेसचं नेतृत्व जागा वाटपासाठी सक्षम नाही. राऊतांच्या वक्तव्यावर पटोलेंची जाहीर नाराजी. महाराष्ट्रात फडणवीस आणि राऊत हे दोनच माझे मित्र, आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. कालच्या वादानंतर नाना पटोलेंची मिश्किल प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर. साजन पाचपुते, अभिजित पाटील, रमेश कदम भेटीसाठी दाखल. रोहित पवार देखील सिल्वर ओकवर उपस्थित. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जागा वाटप पूर्ण, संजय राऊतांनी केलं स्पष्ट. श्रीगोंदाच्या जागेवर शरद पवार मार्ग काढतील, संजय राऊतांची माहिती. उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देत आहेत, संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप. फक्त निवडणूक लढवण्यासाठी पक्षप्रवेश केला जात असल्याची शिरसाटांची टीका. जास्त जागांचा आग्रह सोडावा, अमित शहांचा घरी झालेल्या बैठकीत अजित पवारांची मनधरणी. त्या बदल्यात राजकीय पुनर्वसन, अन्य जास्तीचा लाभ देण्याचं अजित पवारांचं आश्वासन. महायुतीच्या फॉर्म्युल्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. भाजपला 150 ते 155 जागा, शिवसेनेला 80 ते 85, तर राष्ट्रवादीला 50 ते 55 जागा मिळणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. मुंबईत शिवसेना 15 जागांवर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती, तर भाजप 18 जागा आणि राष्ट्रवादी 3 जागांवर लढण्याची शक्यता. महायुतीचे 3ही नेते एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय जाहीर करणार. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर अजित पवारांची माहिती. प्रस्थापित विरोधी लाट रोखण्यासाठी भाजप शिवसेनेचा स्वतंत्र सर्व्हे. भाजपकडून सर्व्हेत 25 तर शिवसेनेकडून 20 प्रश्नांचा समावेश, तर भाजपमध्ये राज्यात 15 ते 20 आमदार बदलण्याची शक्यता. भाजपचा अनुसूचित जमातींच्या राखीव मतदारसंघांवर लक्ष. भाजपकडून मतदारांशी थेट संपर्क साधायला सुरुवात. राज्यातले 33 मतदारसंघ बदलू शकतात, विधानसभेचं गणित. लोकसभा निवडणुकीतल्या निकालानुसार 31 मतदारसंघ बॉर्डर लाईनवर. 31 मतदारसंघात 5000 कमी मतांचा फरक. काठावरील मतदारसंघात निकाल पालटण्याची क्षमता. महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदेच. अब्दुल सत्तारांकडून पुनरुच्चार, तर सत्तारांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला का, असा प्रश्न उपस्थित. आमच्याकडे मुख्यमंत्री पदाची कोणतीही चर्चा नाही, निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय होणार. सत्तारांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र मोठं राज्य आहे, महाराष्ट्रात अमित शहांनी येऊन चर्चा करणं म्हणजे राज्यातील नेत्यांनी स्वाभिमान गहाण ठेवणं आहे. रोहित पवारांची महायुतीवर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटीला जाण्याची शक्यता. कामाख्या देवीच्या दर्शनाला शिंदे जाणार असल्याची माहिती. नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून रवींद्र चव्हाणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून अशोक चव्हाणांच्या नावाची चर्चा, मात्र निवडणूक लढवणार नसल्याचं अशोक चव्हाणांकडून स्पष्ट. ठाकरे गटाकडून दापोलीतून संजय कदम, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापूरमधून राजन साळवेंना उमेदवारी, मात्र रत्नागिरीतून उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार अद्याप निश्चित नाही. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी निवडणूक लढवणार, 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार, साळवींची माहिती. सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमध्ये बंडखोरीची चिन्ह. जतमध्ये गोपीचंद पडळकरांना उमेदवारी मिळाली, नंतर विलासराव जगताप बंडखोरी करण्याची शक्यता. विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट लढत होण्याची शक्यता. रोहित पाटलांच्या विरोधात सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा मुलगा प्रभाकर पाटील निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरींचा मंत्री अनिल पाटलांविरोधात अपक्ष लढण्याचा निर्णय. शिरीष चौधरी 28 तारखेला उमेदवारी अर्ज भरणार. अनिल पाटलांनी कोणतीही विकास कामं केली नसल्याचा चौधरींचा आरोप. शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांविरोधात. अजित पवार पक्षाकडून निशिकांत पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता. निशिकांत पाटील सध्याचे भाजप सांगली जिल्हाध्यक्ष. नांदेडमधील दक्षिण मतदारसंघावरून शिवसेना भाजपमध्ये रस्सी खेच. भाजप नेते दिलीप कनकुर्तेंकडून प्रचार सुरू, मात्र शिवसेना नेते आनंद बोंडारकरांकडूनही दक्षिण मतदारसंघावर दावा.
पालघरच्या विक्रमगड विधानसभेवर शिवसेनेचा दावा, शिवसेनेच्या महिला संघटिका वैष्णवी राणेंनी केली उमेदवारीची मागणी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।